काल परवा सगळ्या चर्चेंना उधाण होतं की नागपुरातला जो अपघात झाला त्याच्यामध्ये संकेत बावनकुळे हे गाडी चालवत होते आणि म्हणूनच मी पोलीस खात्याला सूचना केल्या होत्या की माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि याच्यात खरं तथ्य काय आहे. काल पोलीस यंत्रणेने पूर्ण तपास केला, ज्या CCTV फुटेज मिळाले आणि त्यांना माहिती म्हणून तर त्यांनी असं तपास केला की संकेत बावनकुळे हे गाडीमध्ये बसलेले होते आणि अर्जुन हावरे हा त्याचा मित्र गाडी चालवत होता, आणखी एक मित्र होता, आणि यांनी धरमपेठ भागापासून सेंटर पॉईंटपर्यंत या गाडीने 2-3 लोकांना धडक दिली. तर या गाडीवर नियंत्रण नसल्यानं या ऑडीगाडीमुळे ही घटना घडली. ही दुर्दैवी घटना आहे, परंतु याच्यामध्ये कुठलीही जीवहानी झाली नाही आणि असं कोणालाही दुखापत झाली नाही, हे एक चांगली बाब आहे. आणि या घटनेतून मला वाटते की आता काहीतरी बोध नेत्यांच्या मुलांनी घ्यावा, नेत्यांनी सुद्धा आमच्यासारख्या लोकांनी आपल्या मुलांना समजवावं की गाडी चालवत असताना आपण भान ठेवायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं गाडी चालवायची, कारण की पॉलिटिकल माणूस असला की त्याच्या मुलांनी काहीही केलं तरी त्याचं राजकारण होते. आणि म्हणणंच आता आपण पाहिलं असेल की राज्याबाहेरून दिल्लीवरून ज्या बातम्या चालत होत्या आणि मी नागपूरचा जनप्रतिनिधी म्हणून आणि विरोधी पक्षाचा काँग्रेसचा आहे, माझा अधिकार आहे की खरंच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडनं असं होत आहे का, तर याची मी शहानिशा करण्यासाठी काल दिवसभर पोलीस यंत्रणेसोबत होतो. रात्री 2 वाजतासुद्धा मी विचारलं की याच्यात काय कारवाई केली आहे, तर याच्यात त्या ड्रायव्हरला यांनी अटक केली आणि संकेत बावनकुळे यांची गाडी जप्त केली आहे, त्यांचं स्टेटमेंटसुद्धा घेतलेलं आहे. आणि मला वाटतं की नेत्याचा मुलगा असो वा कोणाचाही असो, जेव्हा दोषी आहे त्याच्यावर कारवाई